नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण या भागामध्ये। मिरचीचा आगार समजलं जातं। मी सचिन मेंढे, सचिन मेंढे कृषी वार्ता या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मिरचीचे उत्पादक शेतकरी बांधव आपल्याला या ठिकाणी भेटलेले, त्यांचा रिव्ह्यू, त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेतोय की मिरचीचा बेल्ट समजला जातो, चांगल्या पद्धतीचा प्लॉट या ठिकाणी आणलेला आहे। नमस्कार दादा। नमस्कार। मला तुमचं नाव, गाव सांगा। मी प्रकाश पाटील, नानारपाळे खुर्द तालुका, कळवण जिल्हा, नाशिक। मोबाईल नंबर सांगा तुमचा। माझा मोबाईल नंबर 94-21-95-90-57। ही व्हरायटी कोणती आहे दादा मिरची? बलराम आहे, बलराम मिरची व्हरायटी आहे। मला एक सांगा की मिरची म्हणलं का थ्रिप्स मोठ्या प्रमाणामध्ये, तुम्ही काय वापरले, तुमच्या हातामध्ये काय आहे? डोलो फार्मा सोल्युशन कंपनीचे मी डोलो वापरलेला आहे, 2-3 स्प्रे घेतले त्याचे आणि खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे। थ्रिप्स वगैरे अजिबात नाहीत, कुठंच नाही। थ्रिप साठी डोलो 3 फार्म ग्रो सोल्युशन कंपनीचे वापरलेलं आहे। लागवड कधीची दादा ही? लागवड 29 जानेवारीची। 29 जानेवारी 2023 आणि आज आहे 6 एप्रिल 2023। म्हणजे यामध्ये प्लॉट बघू शकता की कशा पद्धतीनं पहिला खुडा झालेला आहे? आता सुरुवात झालेली आहे, 1 आठवड्यापूर्वी पहिला एक खुडा झालेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही हे ब्रह्मास्त्र पण वापरलं? हो, ब्रह्मास्त्र पण वापरलं जातं। हे ब्रह्मास्त्राचे कसे रिझल्ट आले तुम्हाला? याचे पण 100% रिझल्ट आहेत। मस्त फुटवा वगैरे येते आणि नवीन फुलकळी वगैरे, कळी मोठी लांब होऊ नये झाडांच्या फुटव्यासाठी, ग्रीनरीसाठी, फ्रेश प्लॉट दिसण्यासाठी सुद्धा हे ब्रह्मास्त्र वापरलेलं 2 लिटर आणि 5 लिटर मध्ये उपलब्ध आहे। दोन वेळा वापरलेलं आहे। त्याच्यानंतर हे पुष्पराज, पुष्पराज याचा पण रिझल्ट चांगलेला आहे आणि याला फुलकळी भरपूर प्रमाणात येते। फुलकळी आणि दोन दिवसातच लगेच त्याचा रिझल्ट समजतो आपल्याला। मिरचीवरती 2 दिवसामध्ये रिझल्ट आला। जास्तीत जास्त फुलकळी लागण्यासाठी, फुलाचं रूपांतर फळामध्ये करण्यासाठी, मिरचीमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो, अशा पद्धतीनं हे वापरलेलं आहे। त्याच्यानंतर हे के गोल्ड हे पण वापरलेलं आहे। याच्याने फुगवण वगैरे भरपूर प्रमाणात मस्त होते आणि मिरची लांब होते। याच्यामध्ये आयनिक पोटॅश आहे। हे आयनिक पोटॅश काय करते की जे फुगवण आहे फळाची, जे झाडाला जर दिल्यानंतर खालून टेबक मधून द्यायचे तर दिल्यानंतर याची फुगवण होते। मिरचीची लांबी, साईज, जाडी आणि वजन वाढण्यासाठी याचा फायदा होत असतो ना। हो। आणि त्याच्यानंतर याच्यामुळे काय होते की जे झाड आहे त्या झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते। आणि स्प्रेला घेतलं का खालून दिलं? नाही, खालून दिलं जमिनीतून आपण दिलं नाही। त्याच्यामुळे झाड हे सशक्त झालं, बुरी सारखे जे रोग येतात तर ते कमी प्रमाणामध्ये होतात। हे के गोल्ड फार्म ग्रो सोल्युशन कंपनीचं हे सगळे प्रोडक्ट त्यांनी वापरलेले, ब्रह्मास्त्र दोनदा वापरले, के गोल्ड वापरले, पुष्पराज फ्लॉवरिंग साठी वापरले आणि डोलो हे थ्रिप्स साठी, ब्लॅक थ्रिप्स साठी सुद्धा याचा चांगला त्यांना परिणाम दिसून आलेला आहे। तर तुम्ही समाधानी आहात? हो, 100% समाधानी। 100% समाधानी। शेतकऱ्यांना काय सांगाल बाकी? तुम्ही पण हे वापरू शकता, एक वेळ वापरून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। 100% रिझल्टची खात्री आपल्याला या शेतकरी बांधवांनी दिलेली। तर धन्यवाद दादा, आपण अशा पद्धतीने आमच्या शेतकरी बांधवांना आपण मोटिवेट केले, चांगल्या पद्धतीने आपण सांगितले, त्याचा फायदा आपल्या बाकीच्या शेतकरी बांधवांना होईल। चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट, चांगले मॉलिक्यूल बाजारामध्ये आलेले तर आपण वापरले, बाकीच्या शेतकऱ्यांनाही सांगितले। नक्कीच आमचे शेतकरी बांधव कंपनीचे प्रतिनिधी, त्यांचा नंबर खाली दिलेला आहे, तर त्या नंबरवरती सुद्धा आपण कॉल करून याची चौकशी करू शकता। आपल्याला कुठे भेटेल, कशा पद्धतीने भेटेल, कोणामार्फत भेटेल, आपल्या जवळच्या डीलरकडे याची मागणी करा, हे प्रॉडक्ट नक्की आपल्याला भेटून जातील आणि चांगला रिझल्ट येईल। कशा पद्धतीने वापरायचे, कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलून आपण हे वापरू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, इतर शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल। आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा। चला मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।